मंडळी एका लग्नाची सुपारी अडकली आहे हास्याच्या अडकीत त्यात. हा पण त्यातून हास्याचे फटाके मात्र भरपूर फुटणार आहेत आणि ते फोडण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या सतरंगी हास्यवीरांना. झालं झालं बरं पाहू न. आज जी काय असेल का नाही देणे घेण्याचं सगळं पद्धतशीर ठरवून टाकू बरं का. नाही कसं आहे उगच नामनाला काढा बरं त्याला नको हा त्याच्यामुळे सगळं फायनल करून टाकू. दोन्हीकडची मंडळी त्यांच्या त्यांच्या कामाला मोकळी. नाही नाही खरं 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 काय आता यांनी यांच्या यांच्यात ठरवून टाकलं म्हटलं आपण पण थोडस ठरवू. ठरवणार आहे भो राग नाही ना काही राग कस पुण्याला एकाच कंपनीत काम करता तिथे त्यांनी तर आता रविवार आहे त्यांना सुट्टी आहे तर म्हणून बोलवून घेतलं. आजचा दिवस हुसकून गेला ना तर परत सगळं आठवडाभर लांब जाईल आमच्याकडे पण तसंच आहे की शेताकडची कामं उरकायची असतात नंतर बाई माणसं गावानं होतात एकदम नाकी नऊ येतात माणसं. बरोबर बोलली बाई बरोबर बोलली. नाही कसं आहे ना आजकाल लग्नाला जोडीदार मिळणं सोपं आहे बया आपण शेतीला कामगार मिळणं लय अवघड काम. मी तर आमचा ऊस बांगलाय माणसं ओढून आणतोय घरात अवघड काम झाले. बरं ह्या आमच्या थोरल्या जाऊ बाई हा नमस्कार. पिर्या म्हणत होती का नाही बाई कुणालाच बोलवायचं नाही असं कसं चालतं आमचं आमचं ठरलंय आम्ही करून टाकू. बरं नाही दिसत बाया आमची कशी पोरीकडची बाजू पडती ना जरा नमत घ्यावं लागतं आणि आमची भावकी कशी सगळी डोंगराच्या पलीकडे राहती ना. हा का पोरीच्या जातीकडे कसं रीतीभाती ना सगळं झालं पाहिजे म्हणून हे जुनं खोड असलं पाहिजे ना म्हणून नाही नाही पाहुणी बाई ही तेवढं एक नंबर काम केलंय बरं का तुम्ही. कसं आहे जुनी जाणती माणसं असली की नाही वजन असतं हो बोलण्याला माणसं ऐकते ती है की नाही विषयाला फाटं फुटत नाही ती है की नाही. आणि मी फाटं फुटू देईन विषयाला इतकी असं काय उगा पांढरी झाली का बाई. कसं आहे म्हणजे पोरापोरांनीच ठरवून टाकलेलं आहे बा आणि आपण काय बाबा पोरांच्या मनाविरुद्ध जाताच नाही ना. नाही बरोबर आहे दोन्हीकडच्या माणसांनी तयारी तर करायच लागेल ना करावं लागलं. महत्वाचं कसं आहे पाहून ऐकलं का सांगा मानापणाचं ठरवायला लागलं बरं का. लग्नात कसं असते मामा माम्या काका काकी असते त्या आत्या मावश्या जावाय सुना सगळ्यांना मानपण करायला लागल. नवरी देवाचे कपडे नवरीबाईचे कपडे सगळा बसता व्यवस्थित बांधायला लागल. कोण कोणाचं कसं कसं काय करणार ते आत्ताच ठरवून टाकू नाही काय परत मध्यस्थाला मग मरण होत आहे त्याचं. दोन्हीकडचं संबंध असते की नाही आमचं मग ह्यांनी एक बोलायचं तुम्ही एक बोलायचं आम्ही आपलं मधल्यामध्ये आपलं त्याच्यामुळे फायनल ठरवून टाका. इथले इथं ओहीत लिहून घेतो सगळं दोन्हीकडे तुम्ही एक अंगठा मारायचा तुम्ही एक अंगठा मारायचा विषय कट चांगलं चला बोला. बरं पण मी एक बाया मुद्दा मांडते म्हणजे बघा मे उगा तुम्हाला माई लुडबुड नको वाटा आपला अनुभव आहे म्हणून बोलते. लुडबुड कशाची वाटती आम्हाला नाही ना. तुम्ही आहे ना तुम्ही बोलाच आमची तर काही हरकतच नाही आहे ना. हळू ना जरा बोला. म्हणजे बघा बा म्हणजे पटलं तर घ्या म्हणजे माझं काय सांगणं का बा. कसं आहे मुलीकडच्यांचा मानपान मुलीकडचे करतील आलं का लक्षात आणि पोराकडचे मानपान पोराकडचे करतील म्हणजे ह्याच्यानं काय होईन का बा भांडणं नाही होणार तंटे नाही होणार. हा तुमच्याकडच्यानी तुमचं करा आमच्याकडच्यानी आमचं आहे का नाही काय वाटत तुम्हाला. मग बा पटलं तर घ्या नाही तर म्हणा बा म्हातारीला याड लागलं द्या हाकलून मी बसते बाया हाजीबाईला काय बोलताय तुम्ही सांगते पुरीसाठी म्हणते हाजीबाई हाजीबाई पटले व तुमचं पटते आम्हाला तुमचं सगळं ही फायनल करायचं का. फायनल म्हणजे आमची काय हरकतच नाही आहे ना. अगं तू हळवणार चालतंय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय विनबाई चालतंय का. मला चालेल आता ताई म्हणत असतील तर मला चालेल मला काही तसं नाही त्यांना चालतंय मग ही फायनल ज्याचं त्यानं करायचं कळलं का मानापणाचं लक्षात ठेवा फायनल पुढे जाऊया चालतंय. नाही पण मला काय वाटत म्हणजे बघा म्हणजे पटतंय का कसं आहे का बा ही लगीन म्हणजे काय असते रीतिरिवाज असतात आमचं तुम्ही करणं तुमचं आम्ही करणं हाय का नाही याला रीत भात म्हणत्या तो ज्याचं त्याचं त्यो काय दिवाळी दसऱ्याला पण करीतो. पण पोषाखांची देवाणघेवाण म्हणजे तेवढ्या पुरती सीमित नसती हो
नुसती पोशाखांची देवाणघेवाण नाही, ह्याच्यात विचारांची देवाणघेवाण होती, नात्यांची देवाणघेवाण होती, संस्कारांची देवाणघेवाण होती. असं असतंय लगीन म्हणजे. त्याच्यात मजा नाही ना, ज्याचं त्याचं त्याचं त्यानं करणं. आता तुम्हाला माया भाचीचा किस्सा सांगते. माझी भाची नाही का ग ती म्हणी ती नाकत्या नाकाची मायावर गेली बर का, मायासारखं तर ती गेली मायावर. तिच्या लग्नातला किस्सा सांगते. काय झालं, आम्ही आहे ना तिच्या सासरकडच्या ना बर का, तिच्या सगळ्या त्या सासऱ्या सासू सासरे होते का नाही, त्या सगळ्या बायकांना आम्ही पैठण्या दिल्या. बया बायका काय खुश, हा पोरीकडच्या सासरकडचे ना लय खुश. म्हणले बया मायरच्यानी काय मानपान केला आमचा, तिच्या सासूला तर ती काय असते ग ती मुनिया 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 पैठणी, ती गिफ्ट केली आम्ही बया. सासू खुश. आता नाही ना पोरीला सासूरवास होत, पोर लय खुश आहे. यानं काय होतं, यकोपा वाढत वाढती आहे का नाही. त्याच्यामुळं मला काय वाटत, ज्याचं त्याचं करण्यात गंमत नाही, तुम्ही आमचं करा आमचं तुम्ही करतो, आहे का नाही बरोबर. काय ग काय वाटत ग तुला, नाही तुम्ही बोलत असाल तर काय मला नाही तसं काय म्हणायचं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणता तसं आम्ही तुमच्याकडचं करतो, तुम्ही आमच्याकडचं म्हणजे याच्यानं एकोपा वाढत ना. नाही आजीबाई तुम्ही मागाशी काहीतरी उलट म्हणला होता, जेज तेज ते. हा पण मला आता असं वाटत. चालते चालते ठीक आहे चालते, तुम्ही म्हणाल तसं करू, चला पुढं. फक्त मला काय वाटत बुवा, म्हणजे बघा पटलं तर घ्या, पटलं तर घ्या. मी काय म्हणते, हे तर मामा मामी काका काकी ननन भाऊजाई संसार ना खरा ह्यांच्या सोबतच करायचा असतो. हे लांबचे मामा लांबचे काका लांबचे मामी ह्यांचा काही उपयोग नाही ना. ही नाती कशी असतात माहितीये का, गुळाच्या ढेपेला मुंगळा कसा चिकटतो, अंग तशी असतात. काय उपयोग नाही त्यांचा, त्यांना बोंबल्याला नवरा नवरीची नाव पण माहिती नसतात. मग यांचे रुसवे फुगे काढला मी म्हणते काढायचे नाही. काय झालं, तुम्हाला एक जवळच्या लग्नातला किस्सा सांगते. असंच माग ह्याका लग्नात झालं बर का, वने तू पण एक नाही माहिती, हा साडू रुसून बसला आणि लग्न मोडलं. साडू न रुसून बसायचं काय कारण आहे, साडू गेलं ना मंडपातून निघून. काय सांगू तुम्हाला, ही तर लग्न मोडलं ग, लग्न मोडलं बरं दिसत का हे बाकीच्या लोकांमुळे त्यांना निमित्त लागतो. यांनी बोंबल्याला नवरा नवरीचा बारशाच्या घुगऱ्या पण खाल्लेल्या नसतात, यांचा पापड मोडतो आधी. काय काम आहे का यांची, काम धंद्याची माणसं लांबचे नातेवाईक. त्याच्यामुळे मला काय वाटत बघा, म्हणजे पटलं तर बघा मी काय म्हणते पाहुन, तुम्ही आमच्याकडच्या महत्वाच्या लोकांचा मानपान करा, आम्ही तुमच्याकडच्या काही महत्वाच्या लोकांचा मानपान करतो. आणि हे बाकीचे किरकोळ माणसं आहेत ना, हे त्यांचं त्यांचं बघून घेतील, आहे का नाही, आहे का नाही. मला काय वाटतं त्यांचे रुसवे फुगवे काढायची काय गरजच नाही लागणार आपल्याला. बघा वया आहे बघा, या बघा मी आपलं अनुभव आहे म्हणून बोलते. पटलं तर घ्या, नाही तर मग म्हणा म्हातारी पार भाई साठली तिला द्या हाकलून. मी म्हणून बाकी काय नाही म्हातारे जरा वय हे आहे का, म्हणजे एकदाच ठरव ना फायनल काय ती सांगते, एकदाच ठरवा काय ती, म्हणजे तुम्ही 17 वेळा वेगवेगळे सांगताय. कळलं का, एकदाच सांगा म्हणजे काय ठरवायचे, कोणी कोणाला काय द्यायचे काय नाही, म्हणजे कोणी कोणाला देऊ नका बोंबला काय काय ठरवा. मी तर सुपारी फोडायला आलो कागद फोडायला आलो तुम्हाला कळण झालंय आता, त्याच्यामुळे ठरवा लगेच. म्हणजे फुगव्यात नाती तुटत या तो, मला वाटत माझ्या पोरीच चांगलं बरोबर आहे ना, आमची काय हरकतच नाहीये ना, चालतंय की चालतंय. अरे थांब ना तू, हळू कर ना, बोल ना. पप्पा आपण हे डन करून टाकूया काय, रात्री आमची पुण्याला जायची गाडी आहे, आपण मगातपासून एकाच मुद्द्यावर थांबलोय, एक कागद फाडतायत फक्त, पुढे का जातात म्हणजे. आम्हाला ना एक तर सुट्टी मिळत नाही, आज पण यायचं होतं, आम्ही टीम लीडरशी खोटं बोलून आलो का, माझी काकू आजारी म्हणून त्याच्यामुळे सोडलंय आम्हाला. चला पुढचा मुद्दा घ्या, या पुढचा मुद्दा लवकर करा. काय तुला काकूच भेटली का ग आजारी पाडायला, बाकीचे नातेवाईक नाही भेटले का ग तुला, काय अग करीत ग मारायला तर निघाली का ग, मला कशी बोलती भरल्या घरात. बर हे नातेवाईकावर ना आठवलं, हे बाया ते लिहून घे पहिलं, नातेवाईकांची लिस्ट महत्वाची आहे, एखादा जरी वगळला ना मग त्यांचे परत रुसवे फुगवे काढायला लागतात. ए बाया ओ तुमचे कोण कोण नातेवाईक मेन मेन आहेत ना ते लिहून घ्या. रडत होता ना आता, नाही नाही ते लिहून घेऊ नातेवाईकांना सांगा, नातेवाईकांना सांगा. बर मुलाला मामा मामी आहे का, हा हा मामा मामी आहे ना, हो ना.
मुलीला मामा मामी आहे का? वय आहे थाईच आहे का? मुलाला चुलता आहे का? आहे आहे चुलता आहे. चुलती आहे का? ती पळूनच गेली ना. ही कशाला बोंबलाई सांगता? आता जाऊ दे की मरू दे तिला. मानपान करायचं का नाही तेवढं सांगा ना फक्त. मांडवात परत तिथं आणि ठिकाणा नको मग रडारडण काहीतरी. अरे जी 10 वर्ष आधी पळून गेली ती एक साडी ब्लाऊज पीस आणि नारळासाठी काय आला परत येईल? गेली ती पळून. ऐका ना पटापट कर ना जरा. मगातपासून एकाच ठिकाणी होतो आपण. पुढे जाऊ ना. मुद्दाच पुढे जात नाही. अरे मगातपासून ते बोलतात फक्त. मी ना तसं लय बोलतच नसते. आपलं काय बाया माणसाचं बोलण्याचं काही काम आहे का? मी बोलत नसते. पण काय बाकीचे मला मान देतात. आते तू बोल, काकू तू बोल, अग तू ये, अग तू ठरव, हे त्यांचं काय? माझं काय? मी आपलं आज आहे उद्या नाही. गप्पा पप्पा बोलू ना पुढचं. पुढे जातच नाही आपला विषय. इथे मगातपासून नातेवाईक मानपान तेच चाललंय. पुढचा विषय पटपट आपण घेऊया. आमची कशी मॉर्निंग शिफ्ट आहे ना, लवकर पोहोचायचं आम्हाला सकाळी. आणि मला पण उद्या महत्वाचं काम आहे ऑफिसला. 2-3 मेल करायचे, त्यामुळे पटकन निघायचं रात्री. काय आम्ही रिकामी बसलेले इथे? हो पाहून तुमच्या तुमचं ठरवून टाकलं. आता ती तंबे करतोय नको अजिबात. जरा केवढे वायबर झाले ते. चिडू नका हो, चिडू नका. नाही चिडू नका, चिडू नका, शांत व्हा तुम्ही. तेव्हा काय पोरांची चूक नाही हो ह्याच्यात. म्हातारी नावाचं आवडतं घेतलं नाही, लगेच फायनल करून टाकू आपण. पाठच वाटल्यास. पण ही म्हातारी लग्नाला येणारच आहे का? तर येणार. घरातलं लग्न आहे म्हणल्यावर येणारच की हो. मग कठीण आहे. निखिल पळून जाऊन लग्न कर. चला चला. मानापानाचं ठरलेलं आहे. ठरलंय का? मानापानाचं ठरलंय आपलं. चालतंय. आता नाही मागाशीच ठरलं की मानापानाचं ठरलेलं आहे. आता खरेदीचं कसं करायचं सांगा. खरेदीचं लग्न पुण्याला घ्यायचे ना, मग खरेदी सुद्धा पुण्याला करू. चालतंय. खरेदी पुण्याला करू मग. चालतंय मग. काय चालतंय काय ग? नाही पुण्यात करायचं कोणी ठरवलं? खोऱ्यानं पैसा वडती का ग? पुण्यात लगीन करायचं खोऱ्यानं पैसा वडती का? काढायला लागतो का पैसा आपल्या? काय काम आहे का पुण्यात लगीन करायचं? म्हणजे ठरलं नाहीये, ठरवतोय. वाटल्यास तुम्ही ठरवा बा. तुम्ही मुलीकडचे, तुमच्या काय सोयीचं आहे, तुमचे नातेवाईक आहे त्यांच्यासाठी काय सोयीचं आहे, तुम्ही ठरवा. पाहुणं चांगलं दिसत. ऐका माझं. हा म्हणजे बघा, तुम्ही शहराकडची माणसं आहे बा. माझं काय म्हणणं आहे, गावकरी लय महत्वाचे असतात. म्हणजे कसं, पार मुहूर्त मेढ करण्यापासून ते मंडपवाल्याला शेवटचा मान देतो ना आपण, नारळ देतो, त्याच्यापर्यंत गावकरीच असतात आपल्या भिमतीला. लग्न कुठं? हा त्याच्यामुळे मला काय वाटत का बा, लग्न आपण गावीच. लग्न गावाला होणार, फायनल ठरलेलं आहे. आता पुण्याला करायचं काय ग? पुण्याला करायचं का? गावाकडची मला काय वाटत. नाही म्हणजे बघा बरं का, पटलं मला काय वाटत पुण्यात करू. नाही म्हणजे कसं आहे बा, सातारकडच्या लोकांना, आपल्या जुन्नरकडच्या लोकांना, या धुळ्याकडच्या सगळ्या लोकांना सेंटर आहे ना पुणे. तुमच्या मित्रांना ते मुंबईच्या सगळ्यांना बरं पडलं. आपण पुण्यात करू. पुण्यात आता ही फायनल आहे का? पुण्यात म्हातारे पुण्यातलं फायनल आहे का? सांगता मारा तुम्ही. पुण्यात पुण्यात लग्न. पुण्यात लग्न नाही तर नको ग, पुण्यात नको. अरे पैसा लागतो ग, लय खर्च होईन पुण्यात. माझं काय म्हणणं आहे, त्याच्यापेक्षा आपण ना सुदाम्याचा मांडव टाकू अंगणात. लग्न सुदाम्याचा मांडव? सुदाम्याचा मांडव. आपल्याकडनं पैसे पण नाही घेणार. लग्न गावाला. आता कोणी बोलायचं नाही. लग्न गावाला. लग्न गावाला पुरीकडे होणार. नगरला करायचं का ग? नगरला मला वाटत आपण नगरला करू. नको पण मला वाटत नगर लांब पडेल. हे सातारकडची लोक कशी येतील? नको नको. आपण एक काम, थेरडे अरे का गोळ्या चुकल्या काय तुझ्या? अरे काय इडी, ही काय डबल ढुलकी आहे काय रे बाय? बाया काय बाया? बघा शीतल, कौतुक केलं ना तुझं मध्यस्थी म्हणून बाया. आणि किती बोल लावतो रे. खोट रडू नका हो, खोट रडू नका. खोट करू नका काहीतरी. काय खोट करते हो बाया? एक सांगा ना मग, शंभर वेळा कशाला बदलताय? मी काय बोलते का तरी? इथं काय मी पानं फाडायला आलोय का? पानं फाडायला आलोय बाया. बाया काय बोलते का तरी? बोलते का? अरे तू सगळे बोलते ग? सगळ्या बैठकात जाऊन नुसती बडा 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 करत असल, किती जणांची लग्न मोडली असतील ग बाय तू? अरे कवा धरणं रडती डोळ्यातनं पाणी बिना झालंय म्हातारी.
हा दादा बोल बोल. नाही नाही रडत नाही रडत नाही नाही, जरा सर्दी झाली मला, मी रडत नाही. हा बोल तुझं काय म्हणणं आहे? हा ते लग्नाचं बघायला आलो. हा बैठक आहे बैठक. बस खाली खाली बस. काय विहीन बी नाही काय नाही. आता मी सांगतो ती करायचं फायनल. ये बघा मी सांगतोय तीच होणार आता. हे बघा मानपणाचं आपलं ठरलेलं आहे. मानपान ज्याचा त्याचा त्यानं त्यानं करायचा. हा ज्याचा त्याचा त्यानं त्यानं करायचा. खरेदी खरेदी पुण्यात लग्न होणार आहे. पुण्यात 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 फायनल करायचं. खरेदी पुण्यात करायची कळलं का? आणि सोन्या नाण्याचं सोन्या नाण्याचं लक्षात ठेवा. तुम्ही तिला मंगळसूत्र करायचं, एक हार करायचा. हा तुम्ही ह्याला एक सोन्याची चेन करायची, एक अंगठी करायची. तुम्ही कानपिळ्याचा पोशाख द्यायचा. कळलं का? ही फायनल ठरलंय. आता सुपारी घ्या सुपारी घ्या. सुपारी कुठं आहे? घ्या सुपारी घ्या. चला सुपारी फुटली फुटली फुटली. लग्न ठरलं. चला लग्न ठरलं. काय ग वने काय फुटलं ग? आवाज आला काहीतरी पडल्याचा. सुपारी फुटली. बाया काय झालं? काय झालं म्हणजे? लग्न ठरलं. बाया ठरलं का? हो लग्न ठरलं. माझ्याशिवाय? हो तुझ्याशिवाय ठरलं. आणि थेरडे तू मांडवात याच सुद्धा नाही, असं बी आमचं ठरलंय. बाया काय बाया? बाया जगून तरी काय उपयोग आहे? अगं तुला व्हिडिओ कॉल करून दाखव. तू बाई नको रडू. खोट खोट रडती ग तू? अरे कशाला पाहिजे व्हिडिओ कॉल? काय व्हिडिओ कॉल नाही. व्हिडिओ कॉलवर पचा पचा करेल ती बाई आणि लग्न मोडून टाकेल. अल्बम पाठवून देऊ तुम्हाला नंतर. काय टेन्शन नका. लग्न ठरले. लग्न एकदम जोरात वाजली. मस्त परफॉर्मन्स. प्रसाद बहारदार. मजा आली. एक एखादं कॅरेक्टर जेव्हा आपल्याला आवडायला लागतं कुणाचं, तेव्हा त्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं त्या नटानी त्या कॅरेक्टरसाठी वापरलेली निरीक्षण शक्ती, ऑब्झर्वेशन. ते तुमच्या सगळ्यांचं इतकं कमाल आहे की असं वाटतं अरे कुठेतरी पाहिलं हे कॅरेक्टर. इतकं इतकं तुम्ही ते ओळखीचं आपलंसं करून टाकता. फार मजा आली. फार बारकावे बारीक बारीक होते त्यात. खूप मजा आली बघताना. नमा फॅन्टॅस्टिक ॲज युजुअल. मला सगळ्यात या स्क्रीनमध्ये परफॉर्मन्स आवडला तो श्याम आहे तुझा. ला जवाब. काय बेअरिंग पकडलं होतंस, काय आवाज लावला होतास, आणि एकदाही सुटला नाही तो आवाज, एकदाही चेंज नाही झाला. जसा पहिला सूर लावला होता का तसाच्या तसा शेवटपर्यंत. फॅन्टॅस्टिक श्याम्या. बाहेर आली बाहेर. आणि चेतू मस्त. मध्ये मध्ये जे ओरडत होतीस ते इतकं म्हणजे अशा असतातच तिकडे अशा बायका. आणि सगळ्यांचंच म्हणजे वनिताचं सुद्धा. मजा आली. बहारदार बहारदार. सावत्या मस्त, प्रिया मस्त, निखिल मस्त. मजा आली.